नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केल्याने कुंडलिका नदीच्या पात्रातील पाणी रोहा अष्टमी जुन्या पुलाला लागले, त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. गेल्या आठवडाभर पावसाने तालुक्यात मुक्काम केला असून बुधवारीही मुसळधार पाऊस रोहा शहरासह ग्रामीण भागात पडला आहे, त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली असल्याने रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने खबरदारी म्हणून सायरन वाजवून नागरिकांना सावधान करण्यात आले, तसेच रिक्षा फिरवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे नौपाडा येथील जलकुंभ जीर्ण झाले आहे, त्यामुळे हे जलकुंभ कधीही कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. पनवेल महापालिकेमार्फत हे आता पाडण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या जलकुंभाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी कामोठेमधील मलनिसारण वाहिन्या आणि पाण्याच्या पाईपलाईनच्या कामांचाही आढावा घेतला. यावेळी माजी प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि मानवी जीवनात शिक्षणाचं महत्त्व अधिक आहे, त्यामुळे आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी CA डॉक्टर प्रदीप कामठेकर यांनी खांदा कॉलनी येथे बुधवारी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालय येथे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष, पदवी, पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून संपन्न झाला. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलमध्ये बुधवारी सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर 49 येथे असलेले एक उमराचे झाड मुळासकट कोसळले. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीवर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच झाडाला लागून असलेली भिंतही पडली आहे. झाड पडल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक अनिल भगत यांनी तात्काळ MSEB अधिकारी आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाने JCB सहाय्याने हे झाड बाजूला काढले. गुरुपौर्णिमा गुरुचा आशीर्वाद घेऊन सर्वत्र साजरी झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आणि सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे थोर निरूपणकार तीर्थरूप पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी रायगड भूषण डॉ सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी तसेच उरण नगर परिषदेचे माजी नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून कर्जत शहराच्या हद्दीत असलेल्या बंधाऱ्याला पुराचे पाणी लागले आहे, तर या नदीवरील नेरळ कळंब रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे, तर पाशाने पुलालाही पाणी लागले आहे. दरम्यान पावसाच्या या स्थितीमुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याचा सर्वाधिक धोका माथेरान नेरळ कळंब या रस्त्यांना बसला आहे. या रस्त्यांवरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून तब्बल 4 फूट पाणी वेगाने वाहून जात होते. शिवाजीनगर येथील बाळकृष्ण महाराज माऊली मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त तसेच स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाजीनगर माऊली मंदिरात
भजन, प्रवचन आणि गुरुमाऊलींची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर श्री गुरुमाऊलींवर पुष्पवृष्टी झाली. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन देवसाधक समाज न्हावे, न्हावेखाडी, गव्हाण, कोपर, शिवाजीनगर यांनी केले असून व्यवस्थापन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंब यांनी केले होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता मध्य रेल्वे सरसावली असून या काळात रोहा ते चिपळूण या दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली. त्यामुळे गणेश भक्तांचा कोकणातील प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची ओढ असते. त्यासाठी ते 2 महिने आधीपासून तयारीला लागतात. 2022 गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान 32 मेमू गाड्या चालवणार आहे. या 32 जादा गाड्यांमुळे 2022 गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या 198 होईल. उरण परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासियांचे पाणी संकट दूर झाले आहे. बुधवारी रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी या धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असल्याचे दिसत आहे. उरण तालुक्याच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मिटली आहे, अशी माहिती MIDC उरण कार्यालयाचे उप अभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली आहे. रानसई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे येणाऱ्या वर्षात उरणच्या जनतेला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे. देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार असून या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने कोविडचा बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात मोफत लसीकरण मोहीम मर्यादित कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना 2 डोस घेऊन 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. तसेच यासाठी ते जवळच्या खासगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करू शकतात. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येत आहेत. भाजप नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड, अपक्ष आमदार आणि खासदारांना मुर्मू यांच्यासोबत आयोजित बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू या आज 2 सुमारास मुंबईत येणार असून त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते असणार आहेत. भाजप, शिंदेगड आणि अपक्ष आमदार खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आपल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत. राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच राज्यातील अतिवृष्टीबाधित लोकांच्या मदतीसाठी राज्य सरकार काय पावले उचलत आहे याबाबत माहिती दिली. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी कोणी मृत्यूमुखी पडला असेल तिथे NDRFच्या माध्यमातून मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबतही निर्देश देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर पालीजवळील अंबा नदी पुलावरून गेलेले पाणी मंगळवारी रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले होते. मात्र बुधवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर पुन्हा या पुलावरून नदीचे पाणी गेले. सलग दुसऱ्या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबून प्रवासी विद्यार्थी पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडले.
तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान पालीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये अशी सूचना तहसीलदार दिलीप रायणावर यांनी दिल्या आहेत. कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी ट्रक उलटला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले आहेत. चालक सुनील सोपान वाघमारे हा ट्रक घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. यावेळी कशेडी घाटाजवळ पोहोचल्यानंतर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेस जाऊन दोन वेळा पलटी झाला. या अपघातात ट्रकचे तुकडे तुकडे झाले असून चालक सुनील वाघमारे जखमी झाले आहेत. त्यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 31 जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून 6,44,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै ते 11 जुलै या 11 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध प्रजातींच्या 2,87,067 वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांनी दिली आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतींनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही त्यांनी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.